दीप अमावास्येला तुम्हाला तुमच्या घरावरून, तुमच्या घरातील सगळ्यांवरून, लहान मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून घराच्या बाहेर टाकायची आहे. त्याच्यामुळे आपल्या माणसांमध्ये, आपल्या घरावर, आपल्या गाड्यांवर ज्यांना कोणाची वाईट नजर लागलेली असेल, मोठ्यात मोठी करणी बाधा काही त्याचा परिणाम झालेला असेल, तर ते दूर होईल. श्री स्वामी समर्थ, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. बघा, येत्या रविवारी आहे आषाढातली अमावास्या, आषाढी अमावास्या, आपण त्याला दीप अमावास्या म्हणतो, गतहारी अमावास्या. आणि या अमावास्येनंतर आता श्रावण महिना सुरू होतो आणि ही अमावास्या खूप महत्त्वाची, खूप मोठी आहे. या दिवशी आपण जे काही उपाय करू त्याचं 100% फळ आपल्याला मिळतं. बघा, अमावास्येला आपल्याला आपलं घर, दुकान, घरामध्ये आजारी लोकं असतील, हट्टी तापट मुलं असतील, तर त्यांच्यावरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे. यासोबतच बघा, मी बऱ्याचशा अमावास्येला तुमच्यासोबत काही उपाय शेअर करत असते, तर त्याआधी सगळ्यात पहिले बघा, अमावास्या प्रारंभ जो आहे तो 3 ऑगस्टला शनिवारी दुपारी 3:51 सुरू होते अमावास्या, आणि 4 ऑगस्ट रविवारी दुपारी 4:43 अमावास्या तिथी आहे. तर अमावास्येचे जे काही आपण उपाय वगैरे करणार आहे तर ते आपण 4 ऑगस्टला रविवारी करणार आहे, कारण सूर्य उगवलेल्या त्या तिथीमध्ये आपण तो दिवस साजरा करत असतो, म्हणून आपण अमावास्या 4 ऑगस्टला आपण साजरा करणार आहे. बऱ्याचदा कमेंट येतात की ताई, मुलं अजिबात ऐकत नाही, नवरा व्यसनी आहे, मला माझ्या घराला खूप वाईट नजर लागली असं मला वाटतं, घरातलं वातावरण खूप चांगलं होतं पण आता बिघडलं आहे असं वाटतं, माझ्या घराला खरंच कोणाची तरी नजर लागलेली आहे, काहीतरी वाईट करणी बाधा झालेली आहे, घराचं होतंचं नव्हतं झालेलं आहे, तर अशा कमेंट बऱ्याचदा येतात. बघा, नजर दोष, त्याच्यानंतर सहन न होणं, या गोष्टी आपले जवळचे लोक असू द्या की लांबचे लोक असू द्या, चांगलं आजकाल कोणालाच बघवत नाही. पूर्वीचे लोक खूप वेगळे होते पण आजकाल काय आहे, कॉम्पिटिशन वाढलेली आहे, प्रत्येकाला वाटतं की माझंच सगळं चांगलं असलं पाहिजे, मीच पुढे गेलं पाहिजे. त्याच्यातून कुठेतरी मनामध्ये ना जळाऊ वृत्ती, जळाऊ भावना ज्या आहे त्या निर्माण होतात आणि नकळतपणे त्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. आणि बघा, कधीकधी काय, काही लोक घरावरून ओवाळून वगैरे काही गोष्टी टाकतात नकळतपणे, आपल्या मुलांकडून, आपल्याकडून त्या गोष्टी ओलांडल्या जातात, गाडीखाली जातात, मग अशामुळे त्याचा काहीतरी वाईट परिणाम आपल्यावर होतो. म्हणून या वाईट गोष्टींचा परिणाम जर आपल्यावर झालेला असेल तर त्या वाईट बाधा दूर करण्यासाठी तुम्हाला अमावास्येच्या दिवशी दुपारी 12 आधी हा उपाय करायचा आहे. मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे, तर त्यातल्या त्यात सगळ्यात पहिले मी लहान मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तो सगळ्यात पहिले सांगते. स्थायी सकाळी मुलं 6 वाजता शाळेत जातात, आता बघा रविवारी त्या दिवशी, त्याच्यामुळे माझ्या मते बऱ्याचशा सगळ्याच शाळांना त्या दिवशी सुट्टी असते, तरी तुमची मुलं कुठे जात असतील तर सकाळी सकाळी तुम्ही दुपारी बाराच्या आत कधी पण तुम्ही हा उपाय करा. ते मुलं सकाळी 6 जातील, बाहेर 5 जातील, तर तेव्हा तुम्ही उपाय करा. तुम्हाला दुपारी 12 आधी वाटीभर भात शिजवायचा आहे, त्यामध्ये मीठ तुम्हाला टाकायचं नाही आहे. शिळा भात घेऊ नका. ताई, आदल्या दिवशीचा भात चालेल का, आदल्या दिवशी शिजवून ठेवू का? नाही, अमावास्या तुम्ही सकाळी लवकर भात शिजवा. भात शिजवायला बघा काही वेळ लागत नाही, त्याच्यामध्ये मीठ टाकू नका. तुमच्याकडे एक मुलगा असेल, एक वाटीभर भात शिजल्यानंतर होईल तेवढा करा. 2 मुलं असतील, 2 वाटी प्रत्येकासाठी सेपरेट वाटी, एकच वाटी सगळ्यांसाठी वापरायची नाही आहे, कळालं? आता अशा प्रकारे तुम्हाला भात शिजवायचा आहे. भात शिजवल्यानंतर तुमच्या मुलांना तुम्ही देव्हाऱ्यासमोर उभं करा, चालेल? ठीक आहे, मुलांवरून तुम्हाला त्या वाटीमध्ये तुम्हाला भात घ्यायचा आहे आणि 7 वेळेस तुम्हाला वरून खाली क्लॉकवाईज तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्ही बोलला तरी पण चालेल. किंवा तुम्ही मनामध्ये असं बोला की माझ्या मुलाला कोणाची नजर लागलेली असेल, काही वाईट गोष्टींचा परिणाम झाला असेल तर ते जाऊ दे, माझ्या मुलाचा तापटपणा जाऊ दे. तुम्ही मनातल्या मनामध्ये जे काही, ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करताय तर ते बोला. तुमच्या मुलातले जे काही वाईट अवगुण आहेत ते काढून टाकण्यासाठी देवा मी हा उपाय करत आहे, नजर काढत आहे, तर याला लागलेली नजर जाऊ द्या. असं 7 वेळेस तुम्हाला पायापासून क्लॉकवाईज करायचं आहे. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी पण चालेल, अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हातामध्ये वाटी घेऊन असं तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर ती वाटी जी आहे ती तुम्ही बाहेर ठेवा, नंतर दुसऱ्या मुलाची तुम्ही नजर, हातपाय धुवा, दुसऱ्या मुलाची नजर काढा आणि नंतर बाहेर ठेवा. तुमच्या घरामध्ये 2 मुलं 4 मुलं जेवढे मुलं असतील सगळ्यांसाठी सेपरेट, म्हणजे भात एकत्र शिजवा पण सगळ्यांसाठी वाटीमध्ये सेपरेट भात घ्यायचा आहे. आणि नंतर हा भात जो आहे तर हा तुम्हाला तुमच्या घराची गॅलरी असेल, खिडकी असेल किंवा गच्ची असेल तर अतिउत्तम, वरती जो टेरेस असतो तो, तर तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. ते पक्षी खातील, ते कोणी खातील, काही नाही, असं काही नाही की यानेच खाल्लं पाहिजे की त्यानेच, प्राण्यानेच का पक्ष्याने, तुम्ही खिडकीत ठेवा, वरती टेरेसमध्ये ठेवा, पक्ष्यांनी ते खाल्लं तरी चालेल आणि दुसऱ्या दिवसापर्यंत राहू द्या. नाही खाल्लं तर नंतर ते तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाका, निर्मलला टाका, चालेल.
ठीक आहे, आणि नंतर ते ठेवल्यानंतर तुम्हाला घरात येऊन स्वच्छ हातपाय धुवायचे आहे. असा हा उपाय आहे. तुमच्या मुलांना लागलेली वाईटातली वाईट नजर, काही चिडचिडपणा, हट्टीपणा जो आहे तो कमी होण्यासाठी याचा उपयोग होईल. आणि हा उपाय जो आहे तो तुम्ही दर अमावास्येला करू शकतात. मी बऱ्याचदा याआधी पण सांगितलेला आहे. आणि लक्षात ठेवा, त्या भातामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे. दुपारी तुम्ही 12 आसपास मुलं घरी राहणार असतील तर तेव्हाच करा, पण मुलं 12 आसपास घरी नाही तर तुम्ही सकाळी सकाळी करून घेतलात तरीसुद्धा चालेल. अतिशय हा प्रभावी उपाय आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आजकाल या गोष्टी पण आहे ना, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, या गोष्टींचा कुठे ना कुठे आपल्यावर, आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये सतत कोणीतरी आजारी पडत असेल. बघा, 6 महिन्यातून 1 वर्षातून आपल्याला काहीतरी ताप येतो, सर्दी खोकला होतो, ती गोष्ट वेगळी. पण एखादी व्यक्ती अशी असते ना, सारखं तिचा दवाखाना चालूच असतो. म्हणजे वयस्कर लोकांचं ठीक आहे, आपण समजू शकतो की त्यांना वयामानानुसार काही ना काही होत असतं, हे दुखतं ते दुखतं. पण आपल्यासारखे, तुमच्या माझ्यासारखे तरुण लोक, त्याच्यानंतर मुलं, त्यांना सारखं ताप झाला की सर्दी, सर्दी झाला की खोकला, हे ते काही ना काही इन्फेक्शन वगैरे त्यांना चालूच आहे. असं घरामध्ये सतत कोणीतरी आजारी पडत असेल, तुमच्या घराला काही वास्तुदोष झालेले आहेत असं तुम्हाला वाटत असेल, किंवा तुमच्या दुकानाला, बिझनेसला काहीतरी कोणाची नजर लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मग समोरचा व्यक्ती ना आपल्याशी वरवर भलेही भरपूर चांगलं बोलतो, गोड बोलतो, पण कोणाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आपण खरंच सांगू शकत नाही. म्हणून बघा, आपण चांगल्या मनाने कोणाला मदत करतो, आपणसुद्धा बघा, कधीकधी तुमच्या मनात पण तुम्ही पण तसा विचार करत असाल की हां, हिचं एवढं सगळं चांगलं आहे, तेवढं सगळं चांगलं आहे. पण तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इकडे स्वतःसाठी उपाय करताय आणि तुमच्या मनातच वाईट विचार आहे, तर ते पण अजिबात चांगलं नाही. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कर्मामुळे, ज्याच्या त्याच्या कष्टामुळे असतो. तुम्हाला वर जायचं आहे, तुम्ही स्वतः कष्ट करा. दुसऱ्याचं वाईट चिंतल्यामुळे तुमच्या आयुष्यातच वाईट गोष्टी घडतील. म्हणून अजिबात कोणाचं वाईट चिंतू नका. आपल्या चांगल्यासाठी आपल्याला हे उपाय, उतारे वगैरे आपल्या चांगल्यासाठी करायचं आहे. कोणाचं वाईट होण्यासाठी तुम्ही जर केले तर ते तुमच्यावरच उलटतील, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून बघा, कोणी वरवर चांगलं गोड बोलत असेल त्यांच्याशी गोड बोला, पण आपल्याला जे करायचं आहे ते करा, थोडासा आपला विचार करत जा. तर या दिवशी बघा, तुम्हाला तुमच्यासाठी, तुमच्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी, घराच्या रक्षणासाठी तुम्हाला हा उतारा करायचा आहे. एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे, ठीक आहे. त्या नारळावर शेंदूरने तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे, आणि त्या नारळाचा शेंडा जो आहे तो तुम्हाला समोरच्या बाजूला ठेवायचा आहे, ठीक आहे. आता तो नारळ तुम्ही थोडासा सोलून घेतला तरी चालेल, किंवा नाही सोलला तरी चालेल, फक्त शेंडा जो आहे तो समोरच्या बाजूला ठेवायचा आहे. आता समजा मी असा समोर धरला आहे, माझ्यासमोर कोणी उभं आहे, तर त्याचा शेंडा जो आहे तो समोरच्या बाजूला ठेवायचा आहे, आणि कोरड्या शेंदूरने तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे. आणि घरावरून, त्याच्यानंतर तुमचं वाहन असतील किंवा आजारी व्यक्ती असेल, तुमच्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती असेल त्याच्यावरून तुम्हाला 7 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ क्लॉकवाईज करून तुम्हाला नारळाने उतारा करायचा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी सेपरेट नारळ घ्यायचा आहे. घरासाठी पण तुम्ही हा उतारा करू शकता. वाहन असेल तर वाहन सुरू करून तुम्हाला वाहनाचा उतारा करायचा आहे. यामुळे वाहनाचे ॲक्सिडेंट, अपघात वगैरे जे आहे तर ते टळतात. घराचासुद्धा तुम्हाला घराच्या उंबरठाच्या बाहेर उभं राहून, मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहून, खालच्या उंबराला टेकून वरूनपासून व्यवस्थित छान उतारा करायचा आहे. शॉप आहे, शॉपचा उतारा करा. तुमची साधी गाडी आहे कसली, पावड्याची गाडी वगैरे, त्या गाडीचा तुम्ही उतारा करा. पण करा, उतारा झाल्यानंतर हे नारळ जे आहे हे तुम्हाला फोडायचं नाही आहे, खायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, हा उतारा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. महिलांना मासिक धर्म असेल त्या करू शकत नाही. तुमच्या घरामध्ये सुतक चाललेलं आहे, तुम्ही उपाय करू शकत नाही. आणि घरामध्ये मुलं असतील, मुली असतील, कोणी पण हा उतारा करू शकता. असं काही नाही की घरातल्या स्त्रीनेच केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे जे प्रत्येक गोष्टीसाठी सेपरेट नारळ वापरायचे, तेच नारळ वापरू नका. आणि हे नारळ जे आहे हे तुम्हाला एखाद्या रिकाम्या जागी, म्हणजे जिथे कोणालाही त्रास होणार नाही, एखाद्या झाडाजवळ किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही टाका. कोणाच्या घरासमोर कोणाला त्रास होईल असं करू नका. कळालं? आपल्या घरासाठी चांगलं होण्यासाठी करायचं आणि दुसऱ्यांच्या घरासमोर जाऊन टाकायचं अजिबात चुकीचं आहे, ठीक आहे. तर बघा, कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी जाऊन टाकायचं आहे. आणि त्यानंतर मागे वळून न बघता तुम्हाला घरी यायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे आहे, देवाला नमस्कार करायचा आहे, महाराजांच्या फोटोकडे बघून महाराजांना मुजरा करा, नमस्कार करा, प्रार्थना करा की हे देवा, माझ्या घराला लागलेली वाईट नजर जी आहे ती जाऊ द्या, कोणाला माझ्या घराची वाईट नजर लागू नका देऊ. मनापासून जे तुम्हाला आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे. कळालं? आता बघा, हा उतारा आहे अतिशय प्रभावी आहे. सगळ्या वाईट गोष्टी आपल्या घराच्या बाहेर फेकून देतो. हा उपाय तुम्ही दर अमावास्येला करू शकतात. अतिशय महत्त्वाचा आहे महिलांना, मी बऱ्याचदा याआधी पण सांगितलेलं आहे. आणि ही अमावास्या अतिशय महत्त्वाची आहे.
चातुर्मासातली पहिली अमावस्या आहे, आषाढी अमावस्या आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो. आणि श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये नकारात्मकता नकोय, त्याच्यामुळे तुम्हाला घराचा पण उतारा करायचा आहे. खूप फरक पडेल. हा उपाय ना तुमच्या घरातल्या सगळ्या वाईट गोष्टी काढून टाकेल, कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि बघा, मी जसं सांगितलं सगळ्यांसाठी वेगवेगळे नारळ वापरायचे, कारण बघा नीट ऐका, परत परत जे गोष्टी सांगितल्या त्याचेच कमेंट केले जातं म्हणून मी परत परत सांगते. आणि कोणताही उपाय तुम्ही करताना फक्त शुद्ध अंतकरणाने करा, मन शुद्ध ठेवून करा, मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता. किंवा उगाचच काहीतरी सांगितलं आहे करायचं म्हणून करायचं मनामध्ये, हां याच्याने काय होणार आहे पण चला करून घेऊ, असं करू नका. मग नाही केलं तरी चालेल, पण काहीतरी नाही मी हा उपाय करते याच्याने माझं चांगलंच होणार आहे, माझ्या घरातल्या वाईट गोष्टी, अशा काहीतरी पॉझिटिव्ह मनाने तुम्ही उपाय करत जा. त्याचा तुम्हाला त्या, कारण आपल्या मनातले विचार हे पण तितकेच महत्त्वाचे असतात. त्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही लहान मुलांवरून भात उबाळून टाका, बाकी इतर घरातल्या लोकांवरून, घरावरून, गाड्यांवरून तुम्ही नारळाचा उतारा करा. अमावस्या तिथी खरंच खूप महत्त्वाची आहे. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.